पश्चिम बंगालमधला गंगासागर मेळावा कुणाला काय देतो काय माहीत, पण महाराष्ट्रातील एका कुटुंबाला मात्र एक सुखद धक्का घडवणारा नक्कीच ठरलाय. अंदाजे 21 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले राजाराम बोनगिरवार आपल्या कुटुंबाला सापडलेत. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आनंदाला पारावर उरलेला नाहीये. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके, कोठारी पोलीस स्टेशन चंद्रपूर, पोलीस तहसीलदार विकास अहिर, बंगाल रेडिओ ऑपरेटर निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर अहमदनगर यांनी राजाराम बोनगिरवार आपल्या कुटुंबाला सापडण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न केले. पश्चिम बंगाल रेडिओ क्लबच्या सदस्यांनी त्यांना ताबडतोब वैद्यकीय सेवा पुरवून त्यांची चौकशी केली. चौकशीत राजाराम हे महाराष्ट्रातील आहेत असं समजलं. त्यांनी आपल्या गावाचं नाव कोठारी असं सांगितलं. चंद्रपूर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याबाबत शोध मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक SDPO देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात पथक काम करत होतं. त्यांनी बंगाल रेडिओ क्लबचे विश्वास आणि महाराष्ट्रातील एक निवृत्त उपजिल्हाधिकारी दत्ता देवगावकर यांनी कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांची संवाद साधून माहिती दिली. त्यांना कोठारी येथून राजाराम बेपत्ता असल्याची माहिती त्यावेळी मिळाली. नंतर कोलकात्याहून छायाचित्र पाठवण्यात आलं, परंतु कुटुंबियांनी मात्र ओळखायला नकार दिला. राजाराम वनविभागात कार्यान्वित होते. त्यांचा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात 2002 मध्ये नोंद केल्याचं आढळलं. त्यामुळे राजाराम यांच्या वर्णनाची नोंद आहे. शरीरावरील खुणांची माहिती ठाणेदार यांनी बिस्वास यांना दिल्यावर ते इसम बोनगिरवारच असल्याची खात्री पटली. याबाबत बेपत्ता झालेले बोनगिरवार यांचा मुलगा सुनील बोनगिरवार यानं आपला आनंद व्यक्त केला. जसं झालाय, कारण की एवढी मोठी गोष्ट आज 20 वर्षानंतर आपल्याला जे आपण ज्याबद्दल निराशा झालो होतो, आपण कधी विश्वास नाही केला तर विचार नाही केला होता, ती गोष्ट आज आपल्या आमच्या जीवनामध्ये घडत असल्यामुळे जे आमच्या घरातलं जे वातावरण आहे खूप आनंदित आहे. आणि याच्या म्हणजे आपण कोणत्या देवाला किंवा काही असं मानत असतो तर आपण याच्यापेक्षा चांगली मोठी गोष्ट कोणती आपल्या जीवनामध्ये नाही असं मला वाटतं. श्री अंबिके साहेबांनी जे मला सहकार्य केलं, कारण पोलीस स्टाफ दिला, त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले 4 लोक होते, त्यांचं पोलीस रिझर्वेशन, त्यांचा खाण्याखर्च, सर्व प्रत्येक गोष्ट माननीय श्री अंबिके साहेबांनी पूर्णपणे सहकार्य केलं. जेमतेम प्रत्येक दिवसाचं तासनतास अपडेट घेत होते आणि विचारत होते, सांगत होते आणि ते म्हणत होते वारंवार की त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांना हे करा, त्यांना ते करा, त्यांना जेवणाचं सोय करा, त्यांना राहण्याची व्यवस्था करा. आणि जे गेलेले लोक होते, जे पोलीस गेले होते, त्यानंतर माझे लहान भाऊ आणि माझे मोठे वडिलांचे मुलं आणि ते भाऊ, असे 4 लोक जे गेले होते, 5 लोक, तर यांनी लोकांनी सर्व त्यांची राहण्याची अरेंजमेंट, त्यांची स्वतःची राहण्याची आणि बेपत्ता इसम राजारामजी बोनगिरवार यांचीसुद्धा राहण्याची खूप चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या चंद्रपूर पोलीस जिल्हा पोलीस इथे त्यांनी आमच्याकडे सुपूर्द केलं. मी त्यांचं खूप 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 आभारी आहे माननीय श्री अंबिके साहेबाचं. तब्बल 1 तपाहून अधिक काळानंतर आपल्या कुटुंबातील सदस्य परत आल्यानं बोनगिरवार कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरल्या नाहीये. नागेश कोटनाके, दक्ष पोलीस न्यूज, चंद्रपूर.